रविकांत जोशी। संगीत संयोजन सुभाष ताटके। संगीत वारसाना संकलन निर्माण कृष्ण भावे। प्रस्तुति आकाशवाणी बड़ौदे केंद्र। रसिको हो नमस्कार। मर्मबंधातली ठेव ही या 52 भागात सादर होणाऱ्या रेडिओ कार्यक्रमाच्या 26व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण गोविंदराव टेंबे व त्यांच्या शिवराज कंपनीविषयी आणि या कंपनीतून जे नावारूपाला आले त्या महाराष्ट्र कोकीळ अशा शंकरराव सरनाई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। गंधर्व कंपनी सोडून गोविंदराव टेंबे यांनी 1915 साली शिवराज कंपनी स्थापन केली व 1921च्या अखेरीपर्यंत चालवली। या कंपनीनं खरे शास्त्रीकृत चित्रवंचना व कृष्ण कांचन ही नाटके 1917 साली व मणिलाल त्रिवेदी यांचे सिद्ध संसार हे हिंदी नाटक 1919 साली रंगभूमीवर आणली। या नाटकांना संगीत अर्थातच टेंबे यांनीच दिले होते। या कंपनीत प्रमुख नायिकेची भूमिका करणारे महाराष्ट्र कोकीळ शंकरराव सरनाईक हे या कंपनीनं नाट्यसृष्टीला दिलेली मोठी देणगी होय। सरनाईकांच्या विषयी जाणण्याआधी ऐकूया बाळकोबा बावडेकर यांच्या आवाजात चित्रवंचना नाटकाचे पद प्यारी नारी विलसली। रूप अभिनय इत्यादी गुणांची शंकररावांना अनुकूलता नसतानाही सुमारे 15-20 वर्ष ते रंगभूमीवर नावलौकिकास आले, ते केवळ त्यांच्या संगीत गुणांमुळे। अब्दुल करीम खान साहेबांकडे त्यांचे संगीत शिक्षण थोडेफार झाले होते, पण त्यांचे वैशिष्ट्य विद्वत्तेपेक्षा आवाजाच्या ईश्वरदत्त मोहिनीवरच जास्त आधारलेले होते। त्यांच्या गाण्यात
व बोलण्यात स्त्री कंठा शोभून दिसेल अशी निसर्गदत्त जवारी व मोहकता होती. नाट्यसंगीत कसे गावे याची परिपूर्ण तालीम गोविंदराव टेंबे यांच्याकडून त्यांना शिवराज मंडळीत असताना मिळाली होती. त्यांचे गाणे गंधर्व परंपरेचे होते आणि त्याच परंपरेतील स्वरविलासी व सौंदर्यशाली गायकी गाऊन त्यांनी महाराष्ट्र कोकीळ अशी सार्थ पदवी मिळवली व नाट्यसंगीत सृष्टीमध्ये अत्यंत मानाचे नाव मिळवून ठेवले. नाटककार वसंत शांताराम देसाई सरनाईक यांच्या गाण्याविषयी लिहिताना म्हणतात, अत्यंत ठाय लयीत एकेका मधुर स्वरावर थांबत, स्वरांना मधून मधून कंप देत, तानांच्या निरर्थक आणि निटस भेंडोळ्यांचे उत्पादन न करता एकच हृदयस्पर्शी स्वराला लांबवून त्याची जणू काही धनुष्याकृती कमान करून शंकरराव प्रेक्षकांना सुरेल संगीताच्या पाशांनी बसल्या ठिकाणी बांधून टाकत असत. चित्रवंचनेतील नृपती कन्या का वाटे अनुरूपकांता या त्यांच्या भैरवीचे स्वर मागे ठेवून शिवराज मंडळी पुढच्या गावी प्रयाण करीत असे. तर रसिको चला शंकररावांचे ते गाजलेले चित्रवंचना नाटकातले पद ऐकूया स्वतः शंकररावांच्या आवाजात. पुढे जाऊन टेंबे यांनी लिहिलेल्या 1925 सालच्या वरवंचना या नाटकाविषयी जाणून घेऊया. 1921 साली स्वतःची नाटक कंपनी बंद केल्यावर आणि नट म्हणूनही निवृत्ती घेतल्यावर टेंबे नाट्य लेखनाकडे वळले. देवलांच्या जातकुळीची सुंदर नाट्यपदेही स्वतःच्या नाटकांसाठी लिहिली. टेंबे यांचे वरवंचना हे नाटक शेरिडिन यांच्या ड्युएना नॉर्मन या नाटकाचं रूपांतर आहे. दोन मैत्रिणींच्या प्रेमातल्या घोटाळ्याची गंमत असे या प्रहसनाचे स्वरूप आहे. हे नाटक रंगबोधेच्छू नाट्य समाज या मंडळीनं 1925 साली रंगभूमीवर आणले. ही मंडळी प्रथम गंधर्व कंपनीत काही वर्षे काम केलेल्या रघुवीर सावकार यांनी स्थापन केली होती. या नाटकात रघुवीर सावकार यांनी नलिनीची मुख्य भूमिका केली होती.
रघुवीर सावकार हे पण गंधर्व परंपरेतील गायक नट होते. रसिको, आजच्या भागाची सांगता वरवंचनाच्या सुंदरा गमेना या बापूराव केतकरांच्या आवाजातील पदाने करूया. Come here.